नमस्कार, महाराष्ट्रीयन स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रसादासाठी बनवला जाणारा मऊ लुसलुशी शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. प्रसादासाठी बनवल्या जाणाऱ्या शिऱ्याचे माप सव्वाच्या प्रमाणात घेतले जाते, पण आज मी तुम्हाला एक वाटीच्या प्रमाणात दाखवणार आहे. चला तर मग, एक वाटी रवा, एक वाटी साखर, एक वाटी तूप, थोडेसे बदाम, थोडेसे काजू, मनुके, वेलची पावडर, तुळशीची पाने, एक मध्यम आकाराचे केळ, एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी. प्रथम एका भांड्यात दूध व पाणी गरम करायला ठेवायचे. त्यानंतर एका साईडला कढई गरम झाल्यावर त्यामध्ये एक वाटी तूप घालायचे व नंतर एक वाटी रवा घालायचा. मंद गॅसवर तूप आणि रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा. काही वेळा रवा एका साईडला भाजला जातो आणि एका साईडला कच्चा म्हणजेच भाजला जात नाही, त्यामुळे शिऱ्याची चव चांगली येत नाही, रंगही छान येत नाही. म्हणून रवा भाजताना गॅस कमी करून सतत हलवायचा, त्यामुळे रवा हा व्यवस्थित भाजला जातो. आता तुम्ही पाहू शकता आपला रवा हा छान तुपामध्ये फुलत आहे. हे सर्व आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी भाजायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये कट करून घेतलेले केळ घालायचे आहे. रव्यामध्ये केळ छान मॅश करून घ्यायचे आहे. रवा भाजताना केळी घातल्यामुळे केळ्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो. काही वेळा आपण केळ वरून घालतो त्यामुळे केळ काळी पडतात व त्याची चव शिऱ्यामध्ये उतरत नाही. म्हणून रव्याबरोबरच भाजताना केळी घालायची व ती मॅश करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हे आपल्याला सर्व मिश्र व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कट केलेले बदाम काजू घालायचे आहेत. मणके आपल्याला आत्ता घालायचे नाहीत, कारण तुपामध्ये मणके हे टम्म फुगतात, म्हणून ते लास्टला घालायचे. आता आपल्याला हे मिश्रण 5 ते 6 मिनटे सर्व भाजून घ्यायचे आहे. आता तुम्ही पाहू शकता आपला रवा भाजलेला आहे. रवा भाजलेला आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर रव्याच भाजला गेला की त्याचा छान असा सुगंध येतो. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम दूध घालायचे आहे. दूध कधीही गरमच घालायचे, थंड दूध घालायचे नाही. दूध घालताना एकदम घालायचे नाही, कारण कढई व दूध गरम असल्यामुळे आपल्या अंगावर येऊ शकते. दूध घातल्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुठळी राहिली नाही पाहिजे. शक्यतो त्याच्यामध्ये गुठळी होत नाही, पण तरी देखील एखाद्या वेळेस जर राहिली तर ती आपल्याला व्यवस्थित अशी फोडून घ्यायचे आहे. आणि हे सर्व मिश्रण असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण आता वेलची पावडर घालणार आहोत. वेलची पावडर घातल्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाल्यानंतर 30 सेकंदासाठी आपल्याला हे झाकण लावायचे आहे. 30 सेकंदानंतर तुम्ही पाहू शकता अगदी शिरा आपला व्यवस्थित दूध त्याने व्यवस्थित दूध शरीरामध्ये व्यवस्थित दूध मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक वाटी साखर, थोडीशी तुळशीपत्र घालायचे आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता छान आपला मऊ लुसलुशी शिरा असा दिसत आहे, व्यवस्थित आहे. आता आपल्याला यामध्ये मणुके घालायचे आहेत. मणुके घातल्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला प्रसादासाठी जसा हवा तसा मऊ लुसलुशी शिरा तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.